नमस्ते विद्यार्थ्यांनो, नवोदय प्रवेश परीक्षेची तयारी करीत असताना आज आपण उतारा क्रमांक 21 आणि 22 या दोन उतारांचा या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. उतारा क्रमांक 21 2018 परीक्षेमध्ये आलेला उतारा आहे. अशा प्रकारचीच उतारे येतात. चला तर ठरल्याप्रमाणे आपण काय करूयात, माझ्याबरोबर वाचूयात. फार पूर्वी आपल्या नद्या ताज्या पाण्याच्या आणि स्वच्छ होत्या, इतक्या स्वच्छ की लोक नदीचे पाणी प्यायचे. त्या नद्या माशांनी भरलेल्या असायच्या. लोक त्यांना पकडायचे आणि शिजवायचे. काळाच्या ओघात लोकांनी कारखाने आणि शहरे वसवली. नदीच्या पाण्याचा वापर नावातून सामान, कोळसा आणि तेलाची वाहतूक करण्यासाठी होतो. कधी कधी ते पाण्यात पडते. लोक कचरा आणि घाण पाणी नदीमध्ये टाकतात. ते म्हणतात, आमच्या कचऱ्याने फार काही फरक पडत नाही. पण आता नद्या इतक्या घाण झाल्या आहेत की त्यांचे पाणी पिता येत नाही आणि मासे मरून गेले आहेत. आता नद्या कचऱ्याने भरून गेल्या आहेत. तो कचरा त्यांच्यावर तरंगत राहतो. अशा पद्धतीनं आपण सर्वांनी उतारा वाचला आहे. यानंतर थोडासा त्याचा सारांश पाहूयात. फार पूर्वी आपल्या नद्या ताज्या पाण्याच्या आणि स्वच्छ होत्या. फार पूर्वी म्हणजे पूर्वीच्या काळी, म्हणजे ज्यावेळी हे जे आधुनिकीकरण झालं आहे, कारखाने झाले, आपण जे सुधारणा म्हणतो की नाही, त्या सुधारणामुळे प्रदूषणाच्या समस्या पण निर्माण झाल्या आहेत. आणि हे सर्व होण्यापूर्वी, फार पूर्वी काय होत्या, नद्या ताज्या पाण्याच्या आणि स्वच्छ होत्या. आणि ते इतक्या स्वच्छ होत्या की नदीचे पाणी लोक काय करायचे, प्यायचे. आज पहा, आपण नळाचं पीत नाही, बोरचं पाणी पीत नाही, परंतु त्यावेळी नदीचे पाणी लोक पीत होते. आता आपल्याला फिल्टरचं पाणी लागतं आहे की नाही. फिल्टरच्या पाण्याशिवाय आपण पाणी पीत नाही, परंतु पूर्वीचे लोक नद्यांचं पाणी पीत होते, कारण त्या तेवढ्या स्वच्छही होत्या. त्या नद्या माशांनी भरलेल्या असायच्या. लोक त्यांना पकडायचे आणि शिजवायचे. आणि बघा, त्या नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मासे असायचे. माशांनी भरलेल्या असायच्या म्हणजे माशांची संख्या खूप होती. आणि लोक मासे पकडायचे आणि त्यांना शिजवायचे. शिजवून काय करायचे मग, माहीत आहे आपल्याला. शिजवल्यानंतर मासेच काय करतो ते, हां. काळाच्या ओघात लोकांनी कारखाने आणि शहरे वसवली. आणि जसजसा सुधारणा होत गेली, काळ बदलत गेला, तसतसं काय झालं, लोकांनी स्वतःच्या किंवा समाजाच्या गरजा भागवण्यासाठी कारखाने वसवली, म्हणजेच कारखाने निर्माण झाले. नदीच्या पाण्याचा वापर नावातून सामान, कोळसा आणि तेलाची वाहतूक करण्यासाठी होतो. आणि मग ह्या नदीच्या पाण्याचा वापर ज्या काही गरजेच्या वस्तू असतात, सामान असेल, त्या सामानाची वाहतूक, कोळसा असेल किंवा तेलाची वाहतूक, जे खनिज तेल आहेत, पेट्रोल असेल, डिझेल असेल किंवा इतर तेल असतील, हे सर्व तेलांचा वापर काय केला जातो, नावातून केला जातो. आणि त्यामुळं काय झालं तर पहा, कधी कधी ते पाण्यात पडते. मग हे जे सामान आहे, कोळसा असेल किंवा तेल असेल, ते वाहतूक करत असताना पाण्यामध्ये कधी कधी पडते. लोक कचरा आणि घाण पाणी नदीमध्ये टाकतात. आणि लोक, तुम्हाला माहीत आहे, बरेचसे लोक काय करतात, आपल्या घरातला कचरा, अंगणातला कचरा, घाण पाणी कुठे नेतात, मोठ्या पाण्यामध्ये, म्हणजे नदीच्या पाण्यामध्ये टाकतात. ते म्हणतात, आमच्या कचऱ्याने फार काही फरक पडत नाही. आणि लोकांना वाटतं की मी एकट्यानं कचरा टाकला म्हणजे काय फरक पडतो, आमच्या एकट्याच्यानं काय फरक पडणार नाही, काय असं नदीचं प्रदूषण होणार आहे, किती नदी घाण होणार आहे, असे लोकांचं समज असतो. पण आता नद्या इतक्या घाण झाल्या आहेत की त्यांचे पाणी पिता येत नाही आणि मासे मरून गेले आहेत. बघा, परंतु या सर्व माणसाच्या वर्तनाने नद्या इतक्या घाण झाल्या आहेत, अस्वच्छ झाल्या आहेत, की त्याचे पाणी तर पिता येतच नाही, पण मासेसुद्धा त्यामध्ये जिवंत राहू शकत नाहीत. सर्व मासे मरून गेले आहेत. आता नद्या कचऱ्याने भरून गेल्या आहेत. तो कचरा त्यांच्यावर तरंगत आहे. आणि तुम्ही मोठमोठ्या शहरात गेलात तर तुम्हाला लक्षात येईल की आता नद्या काय झालेल्या आहेत,
कचऱ्यानेच भरून गेले आहेत आणि तो कचरा त्या पाण्याच्या वरच्या पृष्ठभागावर तरंगत राहतो। अशा पद्धतीचा हा उतारा आहे। यानंतर पाहूया या उतारावरील प्रश्न। प्रश्न पहिला आहे, लोक नदीतले मासे खायचे कारण। पा आता त्याचं कारण आपल्याला पर्यायातून शोधायचं आहे। ए, त्यांना नावेतून ते पकडता यायचे। बी, कारखाने लोकांना मदत करायचे। सी, मासे नदीत मरून जायचे। आणि डी, नद्यांच्या स्वच्छ पाण्यात मासे सापडायचे। का पकडत होते रे ते लोक नदीतले मासे का खायचे? कारण त्यावेळी ते नदीच्या स्वच्छ पाण्यामध्ये सापडायचे, मासे सापडत होते। म्हणून उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक डी। हे तुमच्या लक्षात येते आपण वाचल्यानंतर। त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक दोन। दुसरा प्रश्न पाहूयात आपण, काय आहे तो? तर दुसरा प्रश्न असा आहे, नीट लक्ष द्या काय प्रश्न आहे तो। इथं विचारलंय बरोबर विधान कोणते। बरोबर म्हणजे सत्य विधान शोधायचं, याचा अर्थ इथं तीन कोणती तरी चुकीची उदाहरणं विधान आहेत आणि एकच बरोबर आहे ते शोधायचं आहे। ए, नद्या सुरुवातीपासून घाण होत्या। बी, पूर्वी लोकांना नदीचे पाणी पिता यायचे नाही। सी, आता टाकलेल्या तेलामुळे आणि कचऱ्यामुळे नद्या घाण झाल्या। आणि डी, लोकांनी सगळे मासे पकडून शिजवले आणि खाऊन टाकले म्हणून नद्यात मासे नव्हते। आता बरोबर विधान विचारलंय, आता नीट पहा। तर नद्या सुरुवातीपासून घाण होत्या का? निश्चितच नाही, स्वच्छ होत्या सुरुवातीपासून, आपण वाचलेलं आहे। बी, पूर्वी लोकांना नदीचे पाणी पिता यायचे नाही असं होतं का? नाही, स्वच्छ आणि ताजं पाणी होतं त्यामुळे ते पाणी पित होते। सी, आता टाकलेल्या तेलामुळे आणि कचऱ्यामुळे नद्या घाण झाल्या। हेच लगेच लक्षात येईल। आता काय करतायत लोक? कचरा टाकतायत, तेल वाहतुकीचं गळती होती, तेल गळती म्हणतात पा, त्यामुळं घाण झाले आहेत। आणि डी पण येणार नाही, लोकांनी सगळे मासे पकडून शिजवले आणि खाऊन टाकले म्हणून नद्यात मासे नव्हते, असं थोडंच आहे, नाही की नाही? मग आपलं विधान बरोबर कोणतं आलं? पर्याय क्रमांक सी। आता यानंतर पाहूया पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक तीन। आधी काय झाले? या प्रश्नात नीट लक्षात घ्या, आपल्याला विचारले आधी काय झाले म्हणजे सुरुवातीला काय झालं। या चार विधानापैकी एक विधान कोणतं आहे की जे आधीचं घडलेलं आहे किंवा आधी झालेलं आहे? ए, नद्यातून मासे नाहीसे झाले। बी, कारखान्यांच्या नावा नदीमध्ये उतरल्या। सी, नद्या स्वच्छ आणि सुंदर होत्या। डी, शहरांमध्ये अधिकाधिक कारखाने झाले म्हणजे मोठ्या प्रमाणात कारखाने झाले। आता इथं मात्र तुम्ही ए, नद्यातून मासे नाहीसे झाले आणि बी, कारखान्यांच्या नावा नद्यांमध्ये उतरल्या हे तुम्ही नाही येणार असं लगेच म्हणाल, पण इथं थोडंसं काहीतरी चुकल्यासारखं होणार आहे अडचणी। सी, नद्या स्वच्छ आणि सुंदर होत्या। आणि डी, शहरांमध्ये अधिकाधिक कारखाने झाले। इथं काय वाटतं आहे? काही जण लगेच म्हणतात सी, नद्या स्वच्छ आणि सुंदर होत्या। आपल्याला विचारलं आहे आधी काय झाले, हे अगोदर होत्याच, कोणती घटना आधी घडली असं म्हटलं आहे, तर तुमच्या लगेच लक्षात येईल की अगोदर कारखाने शहरामध्ये अधिकाधिक कारखाने झाले, त्यानंतर काय झालं, कारखान्यामध्ये नावा उतरल्या, त्याच्यातून गळती वगैरे झाली, घाण झाले, तेल गळती झाल्यामुळं मग नद्यातून मासे नाहीसे झाले। ही घटना नाही, हे काय घडलेलं नाही, हे नद्या स्वच्छ होत्या आधी, नैसर्गिकरित्या स्वच्छ होत्या ते, म्हणून काय घडलं अगोदर, काय झालं? तर पर्याय क्रमांक डी हे उत्तर येणार आहे। बरेच जण सी लिहू शकतात। त्यानंतर पुढं पर्याय आपला प्रश्न पुढचा आहे, प्रश्न क्रमांक चार। स्वच्छ या शब्दाचा विरुद्धार्थी किंवा विरुद्धार्थाचा शब्द आहे, म्हणजे आपल्याला विरुद्धार्थाचा शब्द विचारलाय स्वच्छचा, हा काय तुम्हाला लगेच येणार आहे? ए, घाण। बी, छान। सी, संपन्न। आणि डी, मात्र भिन्न दिलेला आहे। तर स्वच्छचा विरुद्धार्थी शब्द काय येतो? घाण। पण लक्षात घ्या, हे जर आपल्याला नवोदय प्रवेश परीक्षेची तयारी चांगल्या पद्धतीने करायची असेल, प्रश्न व्यवस्थित सोडवायचे असतील, तर शिष्यवृत्तीमधील पाठांतराचा भाग समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, मनी, वाक्प्रचार, एका शब्दाचे भिन्न भिन्न अर्थ, सगळं सगळं पाठांतराचा भाग करावाच लागेल। यानंतर प्रश्न क्रमांक पाच।
नद्या घाण का झाल्या, त्याचं कारण आहे का झाल्या म्हटल्यानंतर ए शहरामध्ये कारखाने बांधले गेले, बी नद्यामध्ये नद्यामध्ये मासे मरून गेले, सी नद्या ओलांडण्यासाठी नावा वापरल्या जातात, आणि डी लोकांनी नद्यांमध्ये कचरा नदीमध्ये कचरा टाकला. हे बघा नद्या का घाण झाल्या, तर नीट लक्षात घ्या नद्या का घाण झाल्या याचं उत्तर तुम्हाला लगेच लक्षात येईल. का अडचण होते, अडचण आहे का काय? तर बघा इथं दोनमध्ये कन्फ्युजन अजून, शहरामध्ये कारखाने बांधले गेले आणि लोकांनी नदीमध्ये कचरा टाकला या दोन कारणांमुळे. पण पहा कारखाने हे सर्वत्र झाले असं नाही, परंतु ज्या ज्या ठिकाणी नद्या शक्यतो शहर किंवा गाव हे नद्यांच्या काठावर वसलेले आहेत त्यामुळं लोक काय करतात कचरा नद्यामध्ये टाकतात. म्हणून पर्याय क्रमांक लोकांनी नदीमध्ये कचरा टाकला, आणि उतारात सुद्धा पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल पर्याय क्रमांक डी. यानंतर आपण पाहूया उतारा क्रमांक 22, हा 2019 परीक्षेमध्ये आलेला उतारा आहे. तर पहा माझ्याबरोबर वाचायचं आहे, आपल्या बिया साल आणि पाणी यांच्या औषधी फायद्यांमुळे निंबाचे झाड खेडेगावातील औषधालय म्हणून ओळखले जाते. संस्कृतमध्ये त्याला अरिष्ट म्हणतात, त्याचा अर्थ आहे परिपूर्ण. अविनाशी आणि संपूर्ण कीटकनाशक म्हणून निंबाचे तेल महत्त्वपूर्ण भूमिका निभावते आणि डासांच्या निवारणासाठीही पर्याय ठरतो. निंबाच्या बियांचे गोळे खत म्हणून वापरता येतात. निंबाच्या पानांचा लगदा कांजिण्यावर उपयोगी पडतो. निंबांच्या डहाळ्यांना दातून म्हणतात आणि त्या खेड्यांमध्ये टूथब्रश म्हणून वापरल्या जातात. साल आणि मुळ्या यांचे चूर्ण करून ते पाळीव प्राण्यावरील उवा आणि गोचिडी यांच्या नियंत्रणासाठी वापरले जाते. तर पहा हा उतारा असा काही फार अवघड नाही, सोपा उतारा आहे, लक्षात लगेच येणारा उतारा आहे, तुम्ही वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आता आपण वाचलं त्यानंतर थोडा त्याचा पुन्हा एकदा सारांश पाहूया, अर्थ पाहूया. बघा आपल्या बिया साल आणि पाणी यांच्या औषधी फायद्यांमुळे निंबाचे झाड खेडेगावातील औषधालय म्हणून ओळखले जाते. औषधालय म्हणजे औषधाचं दुकान आहे की नाही, औषधालय लिहिलेलं असतं बघा, हां म्हणजेच औषधाचं दुकान. मग निंब हे झाड त्याच्या फायद्यांमुळं औषधाचे दुकान म्हणून ओळखलं जातं. त्याच्या बिया उपयोगी आहेत, त्याची साल उपयोगी आहे, त्याची पाने उपयोगी आहेत, ही सर्व त्याचे अवयव जे आहेत ते उपयोगाचे आहेत, त्याचा औषध म्हणून उपयोग केला जातो. म्हणून खेडेगावातील त्या औषधाचे दुकान म्हणून ओळखले जाते. संस्कृतमध्ये त्याला अरिष्ट म्हणतात, आणि याच निंबाच्या झाडाला काय म्हणतात, अरिष्ट असे म्हणतात. कोणत्या भाषेमध्ये? संस्कृतमध्ये. त्याचा अर्थ परिपूर्ण, आणि अरिष्ट या शब्दाचा अर्थ आहे परिपूर्ण. परिपूर्ण म्हणजे सर्व त्याचा उपयोग होतो, सर्वार्थाने ते परिपूर्ण ठरते. अविनाशी आणि संपूर्ण कीटकनाशक म्हणून निंबाचे तेल महत्त्वाची भूमिका निभावते. अविनाशी म्हणजे नाश न पावणारे, आणि संपूर्ण कीटकनाशक, हे बघा कीटकनाशक, कीटक म्हणजे कीटकनाशक म्हणजे कीटकांचा नाश करणारे. कीटकनाशक कुठं वापरतात? तरी शेतामध्ये वापरतात आहे की नाही. कीटक काय करतात? पिकाचं नुकसान करतात. मग हे कीटक नाश करण्यासाठी कीटकनाशक वापरलं जातं, आणि त्यासाठी या निंबाचा उपयोग होतो. कीटकनाशक म्हणून निंबाचे तेल, निंबापासून जे तेल काढतात त्याचा उपयोग कीटकनाशक म्हणून फवारणीसाठी केला जातो, आणि डासांच्या निवारणीसाठीही पर्याय ठरतो. डास आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, डास अतिशय त्रास देतात आहे की नाही डास, आणि ह्या डासांचं निवारण करण्यासाठी, डासांचं उच्चाटन करण्यासाठी, डासांना पळवून लावण्यासाठी सुद्धा आपल्याला ते तेल उपयोगी पडते. निंबाच्या बियांचे गोळे खत म्हणून वापरता येतात. निंबाच्या बियाचे गोळे म्हणजे निंबाचा लगदा करून, त्या बियांचा लगदा करून ते जे गोळे आहेत ते काय म्हणून वापरतात, खत शेतामध्ये आहे की नाही. खत का वापरतात शेतात? पीक चांगलं यावं म्हणून. निंबाच्या पानांचा लगदा कांजिण्यावर उपयोग, कांजिण्या माहिती आहेत करी तुम्हाला, कांजिण्या हा एक आजार आहे की नाही, अंगावर छोटे छोटे फोड येतात, पुरळ आली आपण म्हणतो बा, मग अशा कांजण्या आल्या असं म्हणतो बा,
मग अशा कांजणे आल्यावर सुद्धा लिंबाच्या पानाचा लागदा, म्हणजे लिंबाचे पान काय करायचे, बारीक करायचे, कुटणे म्हणतो आपण, आणि त्याचा लगदा करायचा एक, आणि लगदा करून तो कांजण्यावर लावला जातो, म्हणजे कांजण्यावर सुद्धा त्याचा उपयोग होतो. लिंबाच्या डहाळ्यांना दातून म्हणतात. दातून बघा, डहाळ्या म्हणजे काय, फांद्या. आपण नुसत्या फांद्या का, ज्या छोट्या छोट्या फांद्या आहेत त्यांना डहाळ्या म्हणायचं, अलग लक्षात, नाही तर तुम्हाला डहाळे हरभरे वाटतील. लिंबांच्या डहाळ्यांना छोटे छोटे, त्यांना पण लिंबांच्या डहाळे डहाळे का म्हणतात, त्याच्या फांद्या काय मोठ्या होतात का रे हरभऱ्याच्या, निश्चितच होत नाहीत, ऐक नाही, छोट्या छोट्या असतात. हरभरा पाहिला की तुम्ही, हां, तसेच या लिंबाच्या जे छोट्या छोट्या फांद्या असतात लहान लहान, त्यांना दातून म्हणतात, आणि त्या खेड्यामध्ये टूथब्रश म्हणून वापरल्या जातात. बघा, आपण जसं ब्रश वापरतो शहरी भागामध्ये दात घासण्यासाठी, तसा त्या डहाळ्यांचा उपयोग टूथब्रश म्हणून खेडेगावात केला जातो. आणि ते औषधी आहे ना, साल आणि मुळ्या यांचे चूर्ण करून ते पाळीव प्राण्यावरील ओवा आणि गोचिडे यांच्या नियंत्रणासाठी वापरले जाते. मग लिंबाची साल असेल किंवा त्याच्या मुळ्या असतील, यांचं चूर्ण केलं जातं, म्हणजे ते बारीक करून कुटलं जातं, ऐक नाही, कुटल्यानंतर त्याची पावडर बनवली, म्हणजे चूर्ण म्हणजे पावडर करून ते काय केलं जातं, जे पाळीव प्राणी आहेत, कुत्रा असेल, मांजर असेल, गाय, म्हैस, बैल, ऐक की नाही, ह्यांच्यावर ज्या ओवा झालेल्या असतात किंवा गोचिड पाहिलं का तुम्ही, ते चिटकून बसलेला असतो, बघा एक कीटकच आहे तो, आणि तो चिटकून बसलेला असतो प्राण्यांच्या कातडीला, हां, आणि हे ओवा आणि गोचिड यांचं नियंत्रण करण्यासाठी, म्हणजे त्यांचा नाश करण्यासाठी वापरलं जाते. अशा पद्धतीनं हा निंबा वृक्ष अतिशय महत्त्वपूर्ण औषधी उपयोगाचा वृक्ष आहे, त्यामुळं त्याला औषधालय असं म्हटलं जातं. तर आता आपण पाहूया प्रश्न, प्रश्न क्रमांक एक बघा. प्रश्न पहिला बघूयात अगोदर. प्रश्न असा आहे की औषधालय म्हणजे एक म्हणजे ए बघा शेतजमीन, दोन औषधाचे दुकान, तीन खेळाचे मैदान, चार शेतातले घर. तर निश्चित तुमच्या लगेच लक्षात आलं औषधालय म्हणजे औषधाचे दुकान, ग्रंथालय, ग्रंथांचे दुकान म्हणता येईल का, म्हणजे ज्या मोठ्या प्रमाणात ग्रंथ ज्या ठिकाणी असतात त्याला आपण म्हणतो ग्रंथालय, वाचनालय, तसा औषधालय. यानंतर पहा प्रश्न क्रमांक दोन, दुसरा प्रश्न पाहूयात आपण. निंबाच्या झाडाचा शेतकऱ्यांना उपयोगी असलेला भाग आहे. बिया, ए बिया, बी साल, सी डहाळ्या आणि डी पाने. तर तुमच्या लगेच लक्षात येईल काय, तर बियांचे गोळे करून ते शेतात खत म्हणून वापरले जातात, म्हणून बिया हा उपयोगी असलेला भाग आहे. सालचा उपयोग होतो मग शेतकऱ्यांसाठी खत म्हणून बियांचा लगदा वापरला जातो. हां, ढाळ्या पण आहे, हे आहे, हे पण शेतकऱ्यांसाठी. हा प्रश्न बघा, इथं शेतकऱ्यांसाठी खत गरजेचं असतं आणि त्यासाठी बिया वापरल्या जातात. पुढील कोणता शब्द परिपूर्ण या शब्दाचा समानार्थी नाही, मी मगाशीच सांगितलं तुम्हाला समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द हे पाठांतर असलं पाहिजे, लक्षात घेतले पाहिजेत. आता परिपूर्णचा समानार्थी नाही म्हणजे तीन कोणते तरी समानार्थी आहेत आणि एक नाही. ए निर्दोष, बी निष्कलंक, सी अतुलनीय आणि डी कुरूप. नीट पा, परिपूर्ण म्हणजे निर्दोषसुद्धा असतो समानार्थी शब्द. निष्कलंक कसलाही कलंक नाही म्हणजे तो परिपूर्ण आहे. अतुलनीय ज्याची तुलना होत नाही तो परिपूर्ण आहे. पण कुरूप हा परिपूर्ण असू शकेल का, कुरूप हा शब्द नाही निश्चितपणे, म्हणून हा पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर येणार आहे. त्यानंतर आपण पाहूयात प्रश्न क्रमांक चार. चौथा प्रश्न पाहत असताना लक्षात घ्या काय आहे प्रश्न, तो प्रश्न आहे कीटक या शब्दाचा उतार्यात अर्थ आहे. या उतार्यात बरं का, या उतार्यात कीटक या शब्दाचा अर्थ, पिकांचा नाश करणारी कीड, बी रागावलेला माणूस, सी घाण पाणी, डी प्रदूषण. तर तुमच्या लगेच लक्षात येईल की येईल की या उतार्यामध्ये कीटक या शब्दाचा अर्थ आहे पिकाचा नाश करणारी कीड. त्यानंतर पाच, निंबाच्या टिंब खेड्यांमध्ये टूथब्रश म्हणून वापरल्या जातात. मुळ्या वापरल्या जातात का, निश्चित नाही. पाणी वापरले जातात का टूथब्रश म्हणून, आणि डहाळ्या वापरल्या जातात का, आणि निंबाचे बियांचे गोळे नाही. तर काय वापरलं जातं, डहाळ्या म्हणजे छोट्या छोट्या निंबाच्या फांद्या म्हणजे डहाळ्या. पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर असेल. अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये या दोन उतार्यांची माहिती व प्रश्न पाहिलेले आहेत.